बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी गावातील श्री ब्रह्मलिंग देवस्थान नूतन मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या ब्रह्मलिंग देवस्थान मंदिराचा लोकार्पण सोहळा मे एक तारीखपासून पाच तारखेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांसह हा सोहळा पार पडणार आहे असे मंडळाचे उपसचिव मनोहर हुंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे सर्वप्रथम पत्रकार माध्यमांशी बोलताना हुंद्रे म्हणाले की नजर चुकीने आमंत्रण पत्रिकेमध्ये महाप्रसादाचा विषय साऱ्यांना गोंधळाचा वाटत होता पण तसे काही नाही तब्बल एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत सर्वांसाठी महाप्रसाद केला जाणार आहे या व्यतिरिक्त विविध भागातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले आहे चलवेनहट्टी गावचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग देवस्थान नूतन मंदिर भाविक भक्त दानशूर व्यक्ती माहेरवासिनी पंचप्रोशी व समस्त गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून साकारलेली मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कळसारोहण सोहळा चलवेनाहट्टी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे नमस्कार आपल्या चलवनहट्टी गावच्या ब्रह्मलिंग देवस्थानचा नूतन मंदिरच्या वास्तुशांतीचा सोहळा आयोजित केलेला आहे एक मे ते पाच मे असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये विविध सोहळ्या या वास्तुशांतीच्या सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रम सुद्धा आहेत या वास्तुश या मंदिरसाठी जो निधी लाभला यामध्ये बरेचसे दानसूर व्यक्तींनीसुद्धा सहकार्य केलं माहेरवासीन महिलांनी सहकार्य केलं भक्तांनी सहकार्य केलं तसेच लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनीसुद्धा सहकार्य केलं हे करत असताना या दानसूर व्यक्तींच्या सहकार्यातून ही जवळजवळ सत्तर प पंच्याहत्तर लाखाची आम्ही देवस्थानची वास्तू उभा केली हे करत असताना आपण निमंत्रण पत्रिका छापल्या निमंत्रण पत्रिकेत काही चुका झाल्या त्यासाठी आपल्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आम्ही भक्तांना इथं विनंती करतो आहे जो पहिला दिवस जो भव्य कळस मिरवणूक आहे एक पाच दोन हजार तेवीस रोजी जो ढोल तासाच्या गजरात संपूर्ण गावभर कळसाची मिरवणूक होणार आहे तसेच दुसरा दिवस देवाचा आघोर होम म्हणून आयोजित केलेला आहे देव हलवणं म्हणजेच नुतून जुन्या मंदिरापासून नूतन मंदिरपर्यंत ही मिरवणूक असेल जुन्या मंदिरातील देव या नूतन मंदिरमध्ये येणार आहेत आणि तिसरा दिवस गोमाता पूजन आणि वास्तुशांती असा आहे वास्तुशांती या मंदिरची झाल्यानंतर चौथ्या दिवशी कळसारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आहे पाचवा दिवस मंदिर भक्तांसाठी खुलं होणार आहे लोकार्पण सोहळा होणार आहे आणि हा सोहळा करत असताना इथं आपण पहिल्या दिवसा दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत ने डि दर दिवस महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे पण हे करत असताना पाचव्या दिवशी आमचं महाप्रसादचं नियोजन या पॅम्पलेटमध्ये म्हणजेच निमंत्रण पत्रिकेमध्ये चुकलेलं आहे मी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे की, की प्रत्येक दिवशी महाप्रसाद आहे एक मे ते पाच मे हा पाच दिवस जो कार्यक्रम आहे वस्तिसं वास्तुसंतीचा सोळा या वास्तुसं शांतीच्या सोहळ्यात पाच दिवस महाप्रसाद आहे तसेच इथं कळसा कळस जो आपल्या चौथ्या दिवशी कळसारोहन जो कार्यक्रम आहे हा मुख्य कळस आहे त्याच्यानंतर पाचव्या दिवशीसुद्धा पूर्वेकडील कळस पश्चिमेकडील कळस दक्षिणेकडील कळस उत्तरेकडील कळस पूजन हे जे नियोजन केलेलं आहे तेसुद्धा आम्ही कदाचित त्या दिनगीदारांना स्वतः संपर्क करून चौथ्या दिवशी घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे तसेच आपल्यापर्यंत म्हणजेच जे भक्त आहेत त्या भक्तापर्यंत वैयक्तिक ही निमंत्रण पत पत्रिका पोचवणं अशक्य आहे इतका मोठा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये सर्वापर्य सर्वांच्यापर्यंत निमंत्रण पत्रिका पोचवणं शक्य नाही त्याच्यामुळे या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आपण भक्तांना या मंदिर कमिटीच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की या पाच दिवस पाच दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम आहेत व्याख्यानं आहेत हरिपाठ आहे प्रवचनं कीर्तनांचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सर्वांनी या पाच दिवसाच्या एक मे ते पाच मे या वास्तुसंधीच्या सोहळ्यात सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच जे मंदिरचे कारागीर असतील किंवा देणगीदार असतील काही मोठे देणगीदार असते आहेत त्यांचासुद्धा इथं बहुमान सत्कार करण्यात येणार आहे त्याचीसुद्धा कारागिरांनी नोंद घ्यावी त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचणं अशक्यच आहे त्याच्यामुळे या प्रेसमीटच्या माध्यमातून आपण त्यांच्या त्यांनासुद्धा विनंती करतो आहे तसेच बऱ्याच ठिकाणी या या पॅम्पलेटच्या चुका झालेल्या बऱ्याच लोकांनी दाखवले की पाचव्या दिवशी महाप्रसाद नाही आहे म्हणून पण पुन्हा मी एकदा विनंती करतोय मंदिर कमिटीच्या माध्यमातून की पाचव्या दिवशीसुद्धा महाप्रसाद आहे एक मे ते पाच मे असा पाच दिवस महाप्रसाद आहे सर्वांनी आवर्जून यामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद प्रमुख अतिथी कोण येणार आहेत काय प्रमुख अतिथी आमचे प्रमुख अतिथी म्हणजे असे कोण कोणीच नाही आहे फक्त एन एस चौगले हे कळसा रोहनच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत बाकी आमचे मंदिर कमिटीचे सर्व पदाधिकारी हेच आहेत निवडणुकीचा काळ आहे आचारसंहिता लागू आहे त्याच्यामुळे बहुतेक लोकप्रतिनिधींना किंवा राजकीय व्यक्तींना आम्ही या निमंत्रण पत्रिकेत टाळलेलं आहे त्यांना वैयक्तिक भेटून आम्ही निमंत्रण देण्यात आलेलं आहे तरी सुद्धा आम्ही या निमंत्रण पत्रिकेत त्यांना असं कोणत्या व्यासपीठावर बसवून त्यांचा सत्कार किंवा त्यांच्याकडून कुठलं मनोगत आम्ही घेणार नाही या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रवण सुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष मल्लाप्पा बडवाण्णाचे उपाध्यक्ष नंदा हुंद्रे सदस्य नारायण पाटील लक्ष्मण बडवाण्णाचे बाबू पाटील भर्मा अलगौडा गुंडू पाटील मल्लाप्पा हुंद्रे प्रकाश बडवाण्णाचे प्रकाश बडवाणनाचे अंकुश कितवाडकर तानाजी पाटील वैजू पाटील सह अन्य उपस्थित होते महादेव पवार कॅनन सिटी न्यूज बेळगाव